सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते. राज्यामधील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली. शरद पवारांचा गंभीर आरोप. शरद पवारांच्या काळातच उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं होत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. शरद पवारांनी केलेले आरोप बिनबुडाचे. निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलिसांच्या गाड्या तपासू शकतात. अजित पवारांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला, पण कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. चायना इन्सिलबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अरविंद सावंतांकडून जाहीर माफी. ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये काही केलं नाही त्यांच्यावर काय बोलायचं. शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला. महायुतीशी चर्चेविना राज ठाकरेंनी उमेदवार उभा केल्यानं माहींचा घोळ. सरवणकरांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी आक्रमक. त्यांचं मनोबल तुटायला नको. मुख्यमंत्री शिंदेच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. माझ्यासमोर कोण हे पाहत नाही, नावापेक्षा कामानं लोकांसमोर जाणार. सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम. माही मतदारसंघात तिरंगी लढत होणार. अंबरनाथमध्ये मनसे उमेदवाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा. मित्र म्हणून राजेश वानखेडेंना नक्की मदत करणार. आमदार राजू पाटलांची भूमिका. दीपोत्सव कार्यक्रमात राजू पाटील वानखेडेंमध्ये गळा भेट. उद्या संध्याकाळी 5 वाजता उमेदवार मतदारसंघ घोषित करणार. मनोज जरांगे पाटील यांची माहिती. रावसाहेब दानवेंकडून अब्दुल सत्तारांना औरंगजेबाची उपमा. औरंगजेब काय बोलतो ते मला कशाला विचारता. रावसाहेब दानवेंचा सवाल.